नमस्कार आदरणीय मोहनजी भागवत आपले स्वागत है। आपण आलात आणि आम्हाला उपकृत केलं याबद्दल आपले अनंत आभार। आपण येणार म्हटल्यावर आपण पाहिलंय की प्रचंड उपस्थिती आहे, हॉल पूर्ण भरलाय, लोक आपलं कार्यक्रम लोक आपलं व्याख्यान ऐकायला उत्सुक आहेत। त्यामुळे स्वागतापूर्वी एकच सांगतो की चेंबरचे जे संस्थापक होते वालचंद शेट्टी असो, शंतनुराव किर्लोस्कर असो, गरवारे असो, ह्या सगळ्यांनी राष्ट्र उभारणीत मोठा हातभार लावलाय आणि आम्ही त्यांच्याकडनं स्फूर्ती घेतो आणि त्यातनंच हा विषय सुचला आणि आपण आम्ही सुचवलेल्या विषयावर व्याख्यान द्यायचे मान्य केले ह्याबद्दलही धन्यवाद। थँक्यू। यानंतर मी विनंती करतो शंतनु सर, मंडलेचे सर आणि सगळे ऑफिस बेअरर्स की त्यांनी भागवतजींचा यथोचित सत्कार आणि सन्मान करावा। महाराष्ट्र चेंबर्सच्या मुखपत्राचं अनावरणही आपण आता भागवतजींच्या हस्ते करणार। हा विशेष अंक आहे, जोरदार टाळ्या वाजवून आपण या अंकाचं स्वागत करूयात। मी भागवतजी, सुरेश प्रभूजी आणि भांबरे सरांना विनंती करतो की त्यांनी या अंकाचं अनावरण करावं। आज आपण सगळे जाणताच की आपल्याला मोहनजी भागवत हे समाज परिवर्तनातून समर्थ भारत उभा करण्यात व्यापार आणि उद्योगाचं योगदान काय आहे या विषयावर आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत आणि त्या संदर्भातलाच हा विशेष अंक आहे। त्यामुळे आपल्या सगळ्यांना हा संग्रही ठेवायला आणि त्याचबरोबर वाचायलाही नक्कीच आवडेल। मगाशी मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे की आपली तीन ऋण असतात, एक मातृपितृऋण, दुसरं आचार्यांचं ऋण आणि देशऋण। ह्या देशऋणालाच आपल्या केंद्रस्थानी ठेवून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे सगळं त्यांचं कार्य अतिशय महानपणानं करत असतात। मी आणखीन यापेक्षा जास्त वेळ घेत नाही, मी इथे आमंत्रित करतो आपल्या सगळ्यांचे लाडके सरसंघचालक भागवतजी यांना आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं। जोरदार टाळ वाजवून आपण त्यांचं स्वागत करूयात। मंचावर उपस्थित आदरणीय केंद्रीय मंत्रीद्वय, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे पूर्व आणि आजी पदाधिकारी, महाराष्ट्रातल्या व्यापार जगतातले सर्व अनुभवी उद्योजक व्यापारी, या क्षेत्रातल्या संघटना बांधणीचं काम करत असलेले निर्णया संघटनांचे पदाधिकारी, सज्जन आणि माता भगिनी, व्यापारी उद्योजक म्हटला की मनी मेकिंग बिझनेस अशी एक कल्पना जगभर रूढ आहे।
आपला इथला व्यापारी त्याला कारणीभूत नाही आहे तितका, पण बाहेर मात्र अशी वाक्य ऐकायला मिळतात. एका प्रॉडक्टविषयी त्याचं लॉन्चिंग झालं आणि त्याच्यानंतर त्या कंपनीचे मालक बाहेर आले तर त्यांना एकाने प्रश्न विचारला की याच्यामुळे हे दुष्परिणाम होणार आहेत. तर शास्त्रीय दृष्टीने याचा विचार आपण केला आहे का? तर ते म्हणाले, मी काही सायंटिस्ट नाही, आय एम इन द बिझनेस ऑफ मेकिंग मनी, त्यामुळे या गोष्टीचा विचार करणं हे माझं काम नाही. असा ज्याला इंग्रजीत फ्रॅगमेंटरी अप्रोच म्हणतात असा सगळीकडे असतो बाहेर, आणि त्याच्यामुळे प्रत्येकच व्यवसायामध्ये त्या व्यवसायासंबंधीची समाजाची जी एक आपुलकी असायला पाहिजे तिच्यामध्ये क्षरण होत असल्याचं सगळीकडेच प्रत्ययाला येतं. आपल्या इथे अशी परंपरा नाही तर कोणी मला प्रश्न विचारला असता की का हो राष्ट्र उभारणी, समाज आणि व्यापारी यांचा संबंध काय? सत्ता ही स्मरणिका विमोचन केली त्याच्या मुखपृष्ठावरच सुभाषित आहे. आपली ही परंपरा आहे, समाजाशी सगळ्यांचाच संबंध आहे. मनुष्य हा एकटा वेगळेपणाने जगत नाही, जगू शकतच नाही. तो जे जे करतो त्याचा सर्व जीवनाशी संबंध असतो, आणि म्हणून जे आपण करतो ते करण्यापूर्वी त्याचा समग्र आणि सकल असा विचार करून ते करावं अशी आपल्याकडे वहिवाट आहे, रीती आहे. वहिवाट परंपरा त्याच्यातल्या वाईट गोष्टी सोडल्या आपण चांगलं झालं, पण चांगल्या गोष्टी विसरलो हे काही चांगलं नाही झालं. परंतु त्या वहिवाटीचं परंपरेचं त्यात सत्य जे आहे त्याचं जे सामर्थ्य आहे त्याच्यामुळे भारतीय उद्योग जगत, व्यापारी जगत याच्यावरही त्याचा पुष्कळसा प्रभाव अजूनही टिकतो, टिकलेला आहे. आणि त्याच्यामुळे जगात सगळ्यात विश्वसनीय कोण उद्योग जगतात, व्यापार जगतात? तर जगातले सगळे देश म्हणतात की भारत. ही वस्तुस्थिती. काही 2 वर्षापूर्वी शासनाचे काही प्रतिनिधी अरब देशात गेले होते, काही करार व्हायचे होते, त्याच्याकरता स्पर्धा होती, त्याच्यात आपणही एक स्पर्धक होतो. त्यावेळेला तिथे जाऊन आलेल्यांनी एक मला अनुभव सांगितला की अमेरिका, जर्मनी अशी मोठे मोठे राष्ट्र त्यांचेही प्रतिनिधी होते, तिथे वाटाघाटी चालू होत्या, नफा नुकसानीचा हिशोब. तर अरब देशांचे प्रतिनिधी आपल्या एका मंत्र्याला एकटे भेटले आणि त्यांनी म्हटलं की तुम्ही जरा तुमची जी बोली असेल ती आम्हाला परवडेल अशी करा, कारण आम्हाला बाकीच्यांशी व्यापार करायचा नाही आहे, आमचा विश्वास फक्त भारतावर आहे. आणि म्हणून हा विषय निवडल्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करत नाही, कारण भारतीय व्यापारी म्हणून आणि महाराष्ट्र चेंबर्सच्या वतीने जे काही उपक्रम चालतात त्याच्यात काम करणारे म्हणून तुम्हाला हा विषय म्हणजे आपला असा काही संबंध आहे ही गोष्ट अपरिचित नाही. पण मग अपरिचित नसेल तर तो विषय कशाला आपण निवडला भाषणाकरता? माहितीच आहे. तर ही जी प्रक्रिया आहे, समर्थ भारत, माझ्या विषयाच्या शीर्षकातले शब्द मी सांगतो, ते मुळात 3 विषय होते पण मला त्याच्यात निवडता येईना. त्याचं एक कारण आहे, उद्योग आणि व्यापार जगताशी माझा काही फारसा संबंध नाही, त्यातलं मला काही कळत नाही. पण ज्यांच्यासमोर भाषण करायचं त्यांना आपलेपणा वाटला पाहिजे, कनेक्ट निर्माण झाला पाहिजे, म्हणून काहीतरी त्याविषयी बोलावंच लागेल याची कल्पना होती. परंतु बाकी 2 विषय मग त्यात 3ही एक विषय करून मी एक म्हटलं की असं बोलता येईल, तो विषय मला दिलेला आहे. तर त्याच्यातले हे जे शब्द आहेत
त्या शब्दांविषयी थोडाफार गोंधळ आजही देशाच्या वातावरणात सगळ्यांच्याच मनात पाहायला सापडतो. आपले भाव बरोबर असतात, पण ते व्यक्त करताना आपण जी चालू जगातली भाषा आहे ती वापरतो, त्याच्यामुळे तो भाव व्यक्त करणारा शब्द कधी कधी येत नाही. आणि असंच चालू राहिलं तर मग तो चुकीचा शब्द वापरताना भावही बदलून जातो असं होऊ शकतं. असं झालेलं आहे या शब्दांच्या बाबतीत. उदाहरणार्थ उद्योग आणि व्यापारी जगताचं योगदान, ते योगदान हा शब्द तितकासा बरोबर नाही, कारण ते दान नाही आहे, ते आपलं कर्तव्य आहे. हे आपण आपलं कोणाला तरी देतो आहे, उदार होऊन देतो आहे, उपकार म्हणून देतो आहे, त्याच्यात एक धन्यतेचा भाव आहे. धन्यतेबरोबर थोडासा अहंकारही आहे, मी दिलं असा विषय नाही. आपण भारतीय आहोत आणि म्हणून भारताकरता हे करणं हे आपलं कर्तव्य आहे. हे न केलं तर आपण चुकू, हे केलं तर आपल्याला धन्यता वाटेल, ही गोष्ट बरोबर आहे, पण अहंकार वाटायची जरूर नाही. ही सेवा आहे आपली, ज्याच्याकडून घेतलं त्याला दामदुपटीनी परत दिलं अशी ही सेवा आहे. आणि आपण देतो तर आपलं वाढतं अशी ही सेवा आहे. म्हणजे ते दिल्याने आपल्याजवळचं काही जात नाही, मुळात जे आपल्याजवळ आहे ते तिथूनच घेतलेलं आहे आणि ते आपण असं दामदुपटीने परत देतो, ह्याच्यात आपलं पुढे काही नुकसान होत नाही, उलट पुढे त्याचा लाभ सगळ्यांनाच मिळतो आपल्याबरोबर. म्हणून मी या जागी सहयोग हा शब्द योग्य समजतो. भाव आपला तोच आहे हे मला माहिती आहे. तसंच समर्थ भारत. समर्थ भारत म्हणजे काय? तर लोक लगेच चालू भाषेत, भाव त्यांचाही बरोबरच असेल, पण ते म्हणतात भारत एक महाशक्ती झालं पाहिजे. आता महाशक्ती हा आधुनिक जगात आलेला शब्द आहे देशांविषयी. आणि आधुनिक इतिहासात जी जी जे जे राष्ट्र जगामध्ये महाशक्ती झालं त्यांनी काय केलं हे जर आपण पाहिलं तर असं महाशक्ती होऊ नये कोणी असं आपल्याला वाटेल. मग महाशक्ती हा शब्द बरोबर नाही. भारताला विश्वगुरु व्हायचं आहे. विश्वगुरु होण्याकरिता तो समर्थ असला पाहिजे आणि महाशक्ती ही झाला पाहिजे, ही आवश्यकता आहे. कारण जगामध्ये लोक शक्तीशिवाय ऐकत नाहीत, खरं असलं तरी ऐकत नाही, जगाचा नियम आहे. सत्य आपल्याजवळ आहे, पण त्या सत्याची स्वतःची ताकद एवढीच आहे की ते दळभारांनी सुद्धा मरत नाही, ते जिवंत राहतं कुठल्याही परिस्थितीत. पण त्याला जर पूर्णावशानी प्रगट व्हायचं असेल, आविष्कृत व्हायचं असेल, तर त्याच्या पाठीमागे शक्ती ही समाजाला उभी करावी लागते. आणि म्हणून भारत समर्थ झाला पाहिजे, पण कशा करता? एक सुंदर सुभाषित आहे, पुष्कळांना माहीत असेल, विद्या विवादाय धनम मदाय शक्ती परेशाम परपीडनाय खलस्य. दुष्ट लोकांचं कसं असतं, विद्या आली की त्या विद्येचा उपयोग ते विवाद वाढवण्यात करतात. अगदी बारीक बारीक गोष्टी काढून, ज्याला आपल्या चालू मराठीमध्ये झिलप्या पाडणे वगैरे असे शब्द असतात, तसं करून उगीच तर्कट लावून एखाद्या गोष्टीचा वादच करायचा, प्रत्येक गोष्टीत वाद करायचा. धनप्राप्ती झाली तर मदमस्त होतात, आणि शक्ती प्राप्त झाली तर लोकांना त्रास देतात, गुंडगिरी करतात, असं दुष्टांचं असतं. साधो हो विपरीतम येतात. विद्या विवादाय धनम मदाय शक्ती परेशाम परपीडनाय खलस्य साधो हो विपरीतम येतात. साधूंचं अगदी उलटं असतं, ज्ञानाय दानाय च रक्षणाय. मिळालेल्या विद्येनी आपलं आणि लोकांचं ज्ञान अधिक वाढेल याच्याकरता त्याचा विनियोग ते करतात. धन प्राप्त झालं
तर त्याचा विनियोग दानाकडे करतात, देऊन टाकण्याकडे करतात. म्हणून आपल्याकडे धन किती प्राप्त केलं याला महत्त्व नाही, बाहेर आहे. रॉकफेलरचं चरित्र लिहिलं जातं, फोर्डचं चरित्र लिहिलं जातं. फोर्ड साहेबांना विवेकानंद भेटले म्हणून मग दानही आलं त्यांच्या जीवनात, परंतु ते नसता आलं तरी त्यांचं चरित्र लिहिलं गेलं असतं. आपल्याकडे अशी चरित्र साधारण लिहित नाहीत, त्यांची चरित्र लिहितात. भामाशाह सगळ्यांना माहिती आहे, कारण त्यांनी आपली संपत्ती देऊन टाकली देशाकरता. वालचंद सेठजींचं आपण पुष्पमाला अर्पण करून पुन्हा आठवण केली, सत्कार केला. कारण काय, त्यांनी काहीतरी केलं आहे, जे घेतलं आहे ते देण्याची क्रिया केलेली आहे. आपल्याकडे त्या दानाला मान आहे, धनाचा उपयोग दानाकरता. CSR वगैरे आज झाला कायदा, पण असा काहीही कायदा नव्हता. मिळालेल्या संपत्तीचं काय करावं हे ठरवायचा अधिकार केवळ ज्यांनी मिळवली त्याचाच होता. त्याही वेळेला देशभरामध्ये अनेक तलाव, अनेक धर्मशाळा,